शेतकरी मित्रांनो, आज तुम्हाला एक प्रयोग करून दाखवणार आहे. हे पाहू शकता की या ठिकाणी आपलं हे शेत आहे आणि ह्या शेताची ही त्यामध्ये जमीन आहे. तर प्रामुख्याने ही आपण काय करूया, ही माती त्यामध्ये मी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हे लिंबू त्यामध्ये मी पिळत आहे. तर हे लिंबू पिळल्यानंतर जर तुम्ही पाहत असाल की कशा पद्धतीने मातीमधून फेस निघतोय, तर हा जो काही निघणारा फेस आहे प्रामुख्याने म्हणजे ही जी काही माती आहे याला त्यामध्ये बोललं जातं कॅल्केरियस सॉइल. कॅल्केरियस सॉइल म्हणजे की ही आहे चुनखडीयुक्त जमीन. प्रामुख्याने ज्या जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण हे 15% अधिक असतं त्या जमिनीला कॅल्केरियस सॉइल बोललं जातं, म्हणजेच की चुनखडीयुक्त जमीन असते. आणि जर आपली चुनखडीयुक्त जर जमीन असेल तर प्रामुख्याने आपल्या पिकांची वाढ वगैरे व्यवस्थित होत नाही किंवा अनेक समस्या आपल्या पिकामध्ये येत असतात. आणि अशा वेळेस शेतकरी मित्रांनो, ही जी काही कॅल्केरियस सॉइल असते हिचा त्यामध्ये पीएच सुद्धा अतिशय जास्त असतो. पीएच जास्त असेल तर पिकाच्या पांढऱ्यामुळे वाढले जात नाही, जमिनीतून होणारे जे काही अन्नद्रव्याचा वगैरे अपटेक आहे हा पिकाला व्यवस्थित होत नाही आणि परिणामी म्हणावं तसं पीक चांगलं येत नाही. आणि पिकाला ज्यावेळेस आपण पाणी वगैरे देत असतो जास्त करून ओलावा सुद्धा ह्या जमिनीमध्ये टिकून राहत नाही. जर तुमची सुद्धा जमीन जर कॅल्केरियस असेल तर नक्की खाली कमेंट करा, त्याच्यावरती काय उपाय करायचा हे आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.